नमस्कार, मी धोंडाप्पा नंदे। मी सध्या वागदरी दूरक्षेत्र वागदरी अंकित अक्कलकोट उत्तर पोर्टेशन ग्रामीण पोर्टेशन सोलापूर वागदरीच्या पोर्टेशनमध्ये आहे। काही वर्षापासून हे पोर्टेशन अतिशय दुर्वस्थित आहे। आधी 20-25 वर्षापूर्वी ते लोक स्थानिक राहत होते, पोलीस कर्मचारी परिवारासोबत राहत होते। सध्या या पोर्टेशनची अवस्था अतिशय खराब झालेली आहे। जागा आहे मोठं, सध्या इथं कोणी राहत नाहीत, अक्कलकोटलाच राहतात। 20 वर्षापूर्वी इथं फॅमिलीसह तर लोक राहत होते। इथं सध्या आता परिस्थिती थोडंसं वेगळी आहे। खरं तर वागदरीसारख्या गावात अशा पोर्टेशनची दुरवस्था होणे गंभीर बाब आहे। ऐतिहासिक पोर्टेशन आहे, खूप वर्षापासून इथं पोर्टेशनची वसाहत करून कर्मचारी राहत होते। गेल्या 5-10 वर्षापासून इथं कोणीच राहत नाहीत, आधी राहत होते। वागदरी सीमालगत गाव असल्यामुळं इथं स्थानिक पोलीस स्टेशन आहे, मग कर्मचारी नसतात किंवा त्यांना कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी तर व्यवस्था नाही आहे। तरी ह्या पोलीस स्टेशनची झालेली पडझड किंवा दुरवस्था दूर करून पुन्हा एक सुसज्ज असं पोलीस स्टेशन वागदरी पंचक्रोशीत झालं पाहिजे। कारण पोलीस स्टेशन हे वागदरीत आहे, मग त्याचं सध्या दुरवस्था झालेली आहे। त्यासाठी स्थानिक प्रशासन किंवा अक्कलकोटचे पोलीस स्टेशनचे अधिकारी याच्यावर लक्ष घालून या पोलीस स्टेशनचे काम करण्याची मागणी गावकऱ्यांच्या होत आहे। धन्यवाद।